नमस्कार, नीताज ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आमच्या कुत्र्यांना आंघोळ घालणार आहोत आणि त्यांच्यासाठी चिकन बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ। हा ब्लॉग आम्ही संडेला शूट केला, पण काही कारणांमुळे अपलोड करायला उशीर झाला। सकाळचे 10 वाजले आहेत। आम्ही नाश्ता वगैरे सगळं आवरून आता आमच्या कुत्र्यांसाठी पाणी तापत ठेवत आहोत। आम्ही महिन्यातून एकदा पप्पूला आंघोळ घालतो। इथे आमच्या घराच्या मागच्या बाजूला आम्ही ही चूल बनवली आहे। यावर आम्ही कुत्र्यांना आंघोळीसाठी पाणी तापत ठेवणार आहोत। इथे या चुलीवर चिकनसाठी जो टोप वापरणार आहे त्यावर आधी थोडी राख लावून घेत आहे, जेणेकरून तो टोप जळणार नाही। कुत्र्यांच्या आंघोळीसाठी पाणी गरम झालं आहे। आता यावर चिकन बनवण्यासाठी टोप ठेवणार आहोत। चला आता चिकन बनवायला घेऊ। टोपात तेल, लसूण पकड्या, कांदा, कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत। टोमॅटो, हळद, मीठ, मसाला, आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत। चिकन मध्ये पण हळद, मीठ, मसाला घालून मॅरिनेट केलेलं आहे। मार्गशीर्ष असल्याने आम्ही घरात काही नॉनव्हेज बनवत नाही आहोत। आम्ही स्वतः व्हेज खातो, पण कुत्र्यांसाठी नॉनव्हेज बनवतो। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत। चला आता चिकन शिजू देऊ। तोपर्यंत मी कुत्र्यांना आंघोळ घालून घेणार आहे। चिकन शिजू लागला आहे। आधी मी जॅकीला आंघोळ घालणार आहे। जॅकी आम्हाला 2 आठवड्यांपूर्वी रोडवर भेटला। भर दुपारच्या उन्हात तो अन्न पाण्यासाठी भटकत होता। त्याचं वजनही खूप कमी झालेलं, तेव्हा त्याला मी घरी घेऊन आलो। आम्हाला वाटलं नव्हतं आमचे इतर कुत्रे त्याला ऍडजस्ट करून घेतील, पण आमच्या पप्पूने खरंच त्याला खूप ऍडजस्ट करून घेतलं आणि मग आता त्याची आणि पप्पूची बऱ्यापैकी मैत्री झाली आहे। चला आता जॅकीला पुसून उन्हात ठेवू।
आमच्या पप्पूला अजिबात आंघोळ करायला आवडत नाही. आंघोळ घालताना तो पळण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याच्या गळ्यात पट्टा घातला आहे. पप्पू आमच्याकडे लॉकडाऊनच्या दरम्यान आलेला आणि तेव्हापासून तो आमच्याकडेच आहे. पप्पू खूपच प्रेमळ आणि मायाळू आहे. तो आमच्याकडे आला त्याच्या आधीपासून त्याच्या मागच्या पायाला काहीतरी इजा झाली होती. चला आता दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि पप्पू जेवणासाठी सारखा दरवाजा वाजवत आहे. आमच्याकडे रोज 2 डब्बे भात कुत्र्यांसाठी बनतो. दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी पिटू आणि पिटूची फॅमिली पण येते. पिटू आमच्या पप्पूचा बेस्ट फ्रेंड आहे. पिटू नसला तर पप्पू व्यवस्थित जेवत नाही, म्हणून पिटू येताना त्याच्या आई बापाला पण जेवायला घेऊन येतो. आमच्याकडे रोज जेवायला निदान 5 कुत्रे, 1 मांजर, 2 खारुताई, काही कावळे आणि 20 कोंबड्या असतात. तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या व्लॉगसह. तोपर्यंत धन्यवाद.